नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अध्यापन घटक भारतातील समाज परिवर्तनाच्या प्रक्रिया यातील आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये हा भाग अभ्यासणार आहोत। तरी विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा। तर चला विद्यार्थी मित्रांनो, आधुनिकीकरणाची व्याख्या काय आहे त्याचा आपण अभ्यास करूया। आता आधुनिकीकरणाची व्याख्या, आधुनिक विज्ञानाचे मानवी व्यवहारातील उपायोजन म्हणजे आधुनिकीकरण होय। जे काही आधुनिकीकरणामध्ये विज्ञानाचं जे काही सहकार्य आहे त्यामुळेच आज व्यवहारामध्ये आपल्याला आधुनिकीकरण झालेलं दिसून येते। त्यानंतर आपल्याला दुसरी व्याख्या अशी करता येईल की आधुनिकीकरण ही अशी प्रक्रिया आहे की ज्यामुळे संबंधित समाजात मान्य होईल अशा पद्धतीने उत्तम आणि समाधानकारक जीवनपद्धतीचा विकसित करण्याचा अंतिम हेतू बाळगून आधुनिक विज्ञानाचा स्वीकार करणे होय। म्हणजेच आधुनिकीकरण हे जर झालं असेल तर विज्ञानामुळे झालं आहे असं आपल्याला म्हणता येईल। तर अशा प्रकारे आधुनिकीकरणाची व्याख्या होती। त्यानंतर आपल्याला आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये सविस्तर अभ्यासता येईल। आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये, नंबर एक, विज्ञाननिष्ठता। म्हणजे विज्ञाननिष्ठता म्हणजे कोणतीही गोष्टीचे आकलन स्पष्टीकरण करण्यासाठी जे काही कोणती वस्तू असेल त्या वस्तूचं जर आपल्याला स्पष्टीकरण करायचं असेल तर त्यासाठी विज्ञान पद्धतीचा वापर करणं फार आवश्यक आहे। विज्ञान पद्धतीवरच आजची जे काही शिक्षण प्रणाली आहे, युक्तिवाद आहे, प्रात्यक्षिक आधारलेली आहे, पुऱ्यावर भर देण्याचे वैज्ञानिक निष्ठता विकसित होत आहे। म्हणजेच कोणत्याही शिक्षण आज विज्ञानयुक्त झालेलं आहे। मग आधुनिकीकरणासाठी वैज्ञानिक शिक्षणाची फार आवश्यकता आहे। मग आपल्याला ते प्रात्यक्षिक आधार मिळते, म्हणजे विज्ञानातून प्रात्यक्षिक एखादी गोष्ट आपल्याला करून दाखवता येते आणि विज्ञानामध्ये कोणतीही गोष्ट लपत नाही, त्याचे पुरावे विकसित होतात, पुरावे असतात। आज टेक्नॉलॉजी आहे, आपण एकमेकासोबत यूट्यूबच्या माध्यमातून संवाद साधून राहिलेलो आहो, हा वैज्ञानिक दृष्टिकोन आहे। हाच आधुनिकीकरणाचं एक वैशिष्ट्य आहे, ज्यामुळे आपण एकमेकासोबत चांगल्या प्रकारे संवाद साधून राहिलेलो आहो। तर असं आधुनिकीकरणाचं पहिलं वैशिष्ट्य आहे। त्यानंतर तर्क दृष्टिकोन। आता ज्याचा संबंध तर्कवादाशी आहे, कोणतीही गोष्ट तर्कशुद्ध समाज देण्याच्या दृष्टिकोनातून त्याच्या क्षमतेचा स्पष्ट उल्लेख यामध्ये केला जातो। तर्कवाद स्पष्टीकरण दोन गोष्टीमधील कार्य कारण भाव उलगडून दाखवतो। म्हणजेच दोन गोष्टी म्हणजेच की आध्यात्मिक आणि धार्मिक मूल्यावर आधारलेल्या गोष्टीचं स्पष्टीकरण होते आणि तर्कवाद ह्या गोष्टीवर आधारित आहे, ज्यातून तर्क काढला जातो, अंदाज काढला जातो। या अंदाजावरूनच वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला ठरवता येत असतो आणि या अंदाजामुळेच आधुनिकीकरण चं महत्त्व आपल्याला वाढताना दिसून येते। तर्क दृष्टिकोन असल्याशिवाय आधुनिकीकरण होणार नाही आणि झाल्याशिवाय राहणार नाही, म्हणून तर्क दृष्टिकोनसुद्धा फार महत्त्वाचा असतो। त्यानंतर तंत्रज्ञानातील सुधारणा।
आता आपण पाहतोय की आधुनिकीकरणाच्या अनेक व्याख्येमध्ये तंत्रज्ञानाच्या प्रगतीवर जास्तीत जास्त भर दिलेला आहे. म्हणून जर औद्योगिकीकरण समाजाचे एक मुख्य वैशिष्ट्य आहे, त्यामुळे तांत्रिक सुधारणा आपण पाहतो की आज दिवसेंदिवस खूप मोठ्या प्रमाणात सुधारणा होताना आपल्याला दिसून येते. त्यासाठी अचूक असे तंत्र आहे, कौशल्य आहे. या कौशल्याच्या आधारे बऱ्याचशा गोष्टी आपल्याला लक्षात येतात, ज्या अचूक स्वरूपाच्या आहे, ज्यामध्ये कुठलाही दुजाभाव नाही, स्पष्ट अशा स्वरूपाच्या आहे. यामध्ये आपल्याला बराचसा बदल झालेला दिसून येते. तंत्रयंत्राच्या सुधारण्यामुळे आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनसुद्धा सुधारलेला आहे, आणि हा वैज्ञानिक दृष्टिकोन फार महत्त्वाचा आहे. आणि या दृष्टिकोनातूनच आज जो आधुनिकीकरणाचा पाया रचला गेलेला आहे, जे मॉडिफिकेशन झालेलं आहे, हे या तंत्रामुळेच झालेलं आपल्याला दिसून येते, असं म्हणायला हरकत नाही. त्यानंतर नवीन कल्पनेचे स्वागत करण्याचे स्वतंत्र. आता समस्यांचे निराकरण करण्यासाठी नवीन कल्पनेचे स्वागत करणे, उपलब्ध पर्यायाची पडताळणी करणे, नवीन मार्ग पाहणे व नवनिर्मित मार्गाचा शोध घेणे, अशा गोष्टी स्वच्छतेने स्वीकार करणे आवश्यक आहे. आधुनिकीकरणाचा अर्थ आधुनिक यंत्र आणि उपकरणाचा उपयोग करणे इत्यादी पुरताच मर्यादित राहू शकत नाही. नवनवीन जर कल्पना आल्या तर आज आपल्या आधुनिकीकरणामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा होऊ शकतात. कारण की ज्या काही समस्या आधुनिकीकरणामध्ये येत आहे, या जर सुधारायच्या असेल तर नवनवीन कल्पना या देशामध्ये आल्या पाहिजे, तरच या आधुनिकीकरणामुळे त्या देशाचा किंवा त्या राष्ट्राचा विकास होईल. त्याशिवाय कुठलाही मार्ग नाही. म्हणून आधुनिक तंत्र आणि उपकरण याचा उपयोग फक्त इतक्यापुरताच मर्यादित नाही, तर आधुनिक यंत्राचा उपयोग आपण चांगल्या प्रकारे घेऊ शकतो आणि नवनवीन कल्पना सुचवून स्वतंत्रपणे त्याचं स्वागत करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्या आधुनिकीकरणाच्या वैशिष्ट्यामध्ये चार वैशिष्ट्य आपण अभ्यासले. त्यानंतर पाचवं वैशिष्ट्य आहे चिकित्सक विचार पद्धती. आता प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणं फार गरजेचं आहे. त्याचा आपण चांगल्या किंवा वाईट गोष्टीचं नेहमी चिकित्सकपणे परीक्षण केलं पाहिजे. त्याशिवाय आधुनिकीकरण करता येणार नाही. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने निरीक्षण केलं पाहिजे. व्यक्ती आधुनिक आहे असे त्याला म्हणता येईल. रोजच्या घटना, कला, रूढी, परंपरा नकारात्मक पैलू समजून घेण्याची आपल्याला तयारी असली पाहिजे. जे काही देशामध्ये संस्कृती असेल, कला असेल, रूढी असेल किंवा नकारात्मक पैलू असेल, याला समजून घेणं आवश्यक आहे. आत्मपरीक्षण करणे, स्वतःहून व्यक्तिगतपणे बऱ्या वाईट गोष्टीचा शोध घेणे आणि या गोष्टीचा गुणात्मकसुद्धा चिकित्सक वृत्तीत एक भाग आहे. म्हणजेच संबंधित गोष्टीचा बारीक प्रमाणात अभ्यास करून आपल्याला त्या गोष्टी
चांगल्या प्रकारे सोडवता आला पाहिजे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन जर आधुनिकीकरणात ठेवायचा असेल तर चांगल्या वाईट गोष्टीचा पैलू आपल्याला लक्षात घ्यावा लागेल, कारण वैज्ञानिक दृष्टिकोन हा जेवढा चांगला आहे तेवढा घातकही आहे, म्हणूनच त्यामध्ये काही सकारात्मक गोष्टी आहे त्यासोबतच नकारात्मक ज्या काही गोष्टी आहे त्या समजून घेण्याची आपली तयारी असली पाहिजे, त्यासाठी आपल्याला आत्मपरीक्षण करावं लागेल। त्याशिवाय आपल्याला औद्योगिकरण करता येणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे औद्योगिकरणाची जी 5 वैशिष्ट्य होते याचा आपण सविस्तरपणे अभ्यास केला। यामध्ये औद्योगिकरणाची व्याख्यासुद्धा सविस्तर अभ्यासली। तर यामध्ये आपल्याला जो गृहपाठ आहे तो आधुनिकीकरणाची वैशिष्ट्ये स्पष्ट करा असा आपल्याला विचारला जाणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच थांबतो। धन्यवाद।